नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। ग्राम सुरक्षा यंत्रणा फुलंब्री तालुक्यात होणार लवकरच कार्यान्वित। चोरी दरोड्याच्या घटनेत यामुळे चोर होणार तात्काळ जेरबंद। ग्रामसभा सरकारी योजनांची ग्रामस्थांना तात्काळ माहिती मिळणार यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दल व जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त उपक्रमातून जिल्ह्यात ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याचे मत ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक श्री डी के गोरडे यांनी नागरिकांना यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखवताना वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीत खामगाव गोरक्षनाथ येथील गोरक्ष विद्यालयाच्या सभागृहात बोलताना व्यक्त केले। पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर 1800 27 03 600 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तात्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार आहे। ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक श्री डी के गोरडे यांनी नागरिकांना यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखवले। वडोद बाजार पोलीस स्टेशन हद्दीतील गावातील नागरिकांनी यंत्रणेत पुढील 48 तासात सहभागी होण्याचे आश्वासन दिले। कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन माननीय श्री सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विलास मोरे यांनी केले होते। साक्षर इंडिया लाइव्ह न्यूज साठी अमोल कोलते, फुलंब्री, औरंगाबाद। नमस्कार, मी डी के गोरडे, संचालक ग्राम सुरक्षा यंत्रणा। मान्य जिल्हा परिषद सी मुख्य कार्यकारी अधिकारी व SP साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित होत आहे। संकटात सापडलेल्या व्यक्तीने एकाच वेळी हजारो लोकांना आवाज देण्याची पद्धत जगामध्ये कुठेही उपलब्ध नाही, ती पद्धत आपल्याला या ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। जो व्यक्ती संकटात सापडला आहे त्याने जर या टोल फ्री नंबरला 1800 270 36 00 कॉल केला तर त्याचा आवाज तात्काळ गावामध्ये प्रसारित होतो। तसेच विविध सरकारी योजनांची माहिती गावकऱ्यांना कळवण्यासाठी ही यंत्रणा वापरण्यात येणार आहे। शासन आपल्या दरबारी या दारी या योजनेअंतर्गत जेवढ्या शासकीय योजना या यंत्रणेद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। गेल्या 13 वर्षांमध्ये यंत्रणेमध्ये 4500 गावं कार्यान्वित आहेत। 4500 गावांमधील 55 लाख लोक या यंत्रणेचा वापर करत आहेत। 3500 गुन्ह्यांना आजपर्यंत आपण या यंत्रणेद्वारे आळा घातलेला आहे। संभाजीनगरमधल्या जनतेला पोलीस प्रशासन व सामान्य प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येतं की आपण यंत्रणेचा जास्तीत जास्त वापर करावा। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मोरे, पोलीस स्टेशन वडोद बाजार। आज ग्राम विकास यंत्रणेच्या अनुषंगाने बैठक आयोजित केली होती। त्या बैठकीमध्ये पोलीस स्टेशन वडोद बाजार हद्दीतील ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका या सर्वांना याबाबत मार्गदर्शन श्री गोरडे सरांकडून करण्यात आलं। ही यंत्रणा ग्राम विकास विभाग तसेच पोलीस विभागाच्या समन्वयाने राबवण्यात येत आहे। आज पोलीस स्टेशन वडोद बाजार जवळजवळ 56 गावं आहेत, त्यांचं साधारण अंतर पोलीस स्टेशनपासून 25 किलोमीटर अंतरावर आहे। आणि यापूर्वी जी लोकांना मदतीची अपेक्षा होती ती कॉलवर पोलिसांनी प्रत्यक्ष हजर यावं, पोलीस प्रत्यक्ष हजर येतीलच, परंतु या यंत्रणेतून कोणी मदतीसाठी कॉल केला तर नक्कीच पोलीस पोहोचण्या अगोदर अवघ्या 5 मिनिटात आजूबाजूला असणारे त्यांचे सहकारी गावकरी त्यांना मदतीला पोहोचतील आणि होणारी जी घटना आहे, दुर्घटना आहे, ती टळल आणि त्यानंतर त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी पोलीस वेळेत पोहोचतील। ही योजना खरोखर चांगली आहे, फक्त हिचा चांगल्या प्रकारे ग्रामस्थांनी वापर केला तर ही मदतीसाठी तसेच स्वतःच्या ग्रामपंचायतच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसंच सभा आयोजित करण्यासाठी काही पाण्याची नळाची अडचण असेल, पाणी येणार नसेल हे प्रत्येकाला सांगण्यासाठी सुद्धा या यंत्रणेचा वापर होऊ शकतो। अशा प्रकारे बहुउद्देशीय प्रकारे या यंत्रणेचा वापर होऊ शकतो, तो ग्रामस्थांनी करावा। दुसरा विषय असा आहे की आपल्या हद्दीमध्ये औरंगाबाद जळगाव राज्य असत आहे, तर ह्या अपघातासाठी याचा उपयोग कितपत होऊ शकतो? आत्ता बैठकीमध्ये जसं गोरडे सरांनी सांगितलं की आज मी खामगावच्या शिवारामध्ये जात असताना खामगावच्या शिवारामध्ये जर माझा अपघात झाला आणि मला लक्षात आलं की बाबा मी खामगाव शिवारात आहे आणि मी जर कॉल केला की माझा असं गाडीचा अपघात झालेला आहे, मला मदत पाहिजे, तर नक्कीच या यंत्रणेच्या माध्यमातून खामगाव जवळचे गावातले लोक आहेत ते मदतीला धावतील आणि याच्यातून खरोखर नक्की मदत मिळणार आहे। उपचार तात्काळ उपलब्ध होण्यासाठी साधनं उपलब्ध होतील आणि लोकांची मदत मिळाल्यामुळं जीवितहानी नक्कीच वाचणार आहे, जीव जातो आहे, तर या यंत्रणेच्या माध्यमातून त्याला नक्कीच चांगली गोष्ट उपलब्ध होईल। सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट।